नागपूर वरून कंधार कडे जाणारी एसटी बस लक्ष्मी पेट्रोल पंपासमोरून जात असताना विरुद्ध दिशेने येत असलेल्या सुशांत प्रल्हाद खंडारे याला दुचाकीवरून उपचारांकरिता आरोग्यधाम रुग्णालयात नेत असताना त्याने अचानक उडी मारल्याने तो जागीच ठार झालाय. त्याने एसटीच्या दोन्ही चाकाच्या मध्ये उडी मारल्याने तो एसटीच्या मागच्या चाकात येऊन जागीच ठार झालाय. या प्रकरणी मृतकाचे वडील प्रल्हाद हिरामन खंडारे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी एसटी बस सह चालक जानकीराम मुंडे व कंडक्टर नामदेव पाठक यांना ताब्यात घेऊन या घटनेचा अधिक तपास ठाणेदार सोनाजी आंबले हे करीत आहेत. हा व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. संदीप भगत, स्टार महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ.